सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळपेवाडी पोस्ट दूर क्षेत्र हद्दीमध्ये काल गुरुवारी दिनांक 2 मे रोजी दुपारच्या सुमारास कोळपेवाडी शहरातील शनी चौक येथे सदरचा रूट मार्च निघून कोळपेवाडी मोतीनगर सुरेगाव हद्दीतून पुन्हा कोळपेवाडी दूरक्षेत्र येथे येऊन सांगता करण्यात आली. यावेळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसंच मुंबई येथून आलेले BSF जवानाचे सशस्त्र संचलन संपन्न झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की काल गुरुवारी दिनांक 2 मे रोजी दुपारच्या सुमारास कोळपेवाडी दूरक्षेत्र येथे शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोळपेवाडी दूरक्षेत्र हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप कोळी यांच्यासह पोलीस अंमलदार व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे कमांडर अखिलेश कुमार गुप्ता यांच्यासह 37 जवानांनी कोळपेवाडी दूरक्षेत्र हद्दीमधून कोळपेवाडी गावासह सुरेगाव गावातून शनी चौकाजवळील पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी येऊन संचलनाची सांगता झाली. तसेच वरील सर्वच संवेदनशील भागातून सशस्त्र संचलन पार पडले. 24 रोजी होणारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदरची निवडणूक ही शांततामय वातावरणामध्ये होण्यासाठी त्याचप्रमाणे लोकांमध्ये कोणतीही मतदान करण्यासाठी भय मनात निर्माण न होण्यासाठी व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण आज रोजी BSF तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने कोळपेवाडी गावामध्ये आपण आज रूट मार्च घेतलेला आहे. सदर रूट मार्चकरिता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच BSFचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते. कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसट यांच्या राहत्या घराला काल दुपारी 12:30 सुमारास लागलेल्या अचानक आग लागली असून आगीमुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी TV व इतर दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. आगीचे लोट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः एक दुचाकी व सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत. परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशामक व तसेच सहकार महर्षी शंकरराव जी कोल्हे सहकारी साखर कारखाने यांच्याशी संपर्क साधला. तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशामक दाखल झाले. यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये घरातील संसारिक वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कुटुंबाला शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी केली आहे. आमच्या खडकी भागामध्ये आता 1:45 मला अचानक फोन आला की बाबा इथे शिरसाट यांचं घर उत्तम मामा शिरसाट या घरातून आगीची लोट बाहेर येत आहे म्हणून त्यावेळेस ताबडतोब मी पहिलं संजीवनी कारखाना आणि कोपरगाव नगर परिषदेच्या फायर फायटरला फोन केला. दोन्ही फायटर संघच निघाल्या. इथं आल्यानंतर बघितलं घरात तर जवळजवळ 90% संसार उपयोगी सामान त्यांचं नुकसान झालेलं आहे. सगळे कपडे भांडे सगळ्यांचं जळून खाक झालेली शेजारी बघा तुम्ही ही गाडी जळालेली. घरातले सगळ्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झालेलं आहे. ते कशामुळे आग झाली याचा शोध हो आणि MECBJ जर झालं असेल तर त्यांनी या गरीब कुटुंबाला भरपाई द्यावी नाही तर शासनाने मदत करावी. आमचे नेतेविवेक भैया कोल्हे साहेब यांनी आत्ताच तहसीलदार साहेब यांच्या संघ संपर्क साधला आहे की या घटनेचा पंचनामा करायला सांगितलं आहे. आम्हीसुद्धा कोपरगाव नगर परिषदेच्या CO साहेबांना आत्ता कॉल केले ते मीटिंगमध्ये आहे पण त्यांच्या बरेच निरोप पोचला या बाबतीचा. तर कृपया आपण सर्वांनी या गरीब कुटुंबाला मदत करावी कारण यांना सावरायला आता या गोष्टीतून खूप दिवस जाणार आहे. कारण हातावरचं मोलमजूर करणारे कुटुंब आहे तेव्हा आपण सर्वांनी यांना चांगल्या प्रकारे मदत करावी. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आता जीवितहानी काही झालेली नाही. घरात हे सगळं कुटुंब कष्टकरी कुटुंब आहे. आई वडील मुलगा आणि सून हे चौघं पण कामाला जातात. लहान मुलं आहे ते इकडं साईडला झाडाखाली खेळत असल्यामुळे घरी कोणी नव्हतं त्यामुळं काही जीवितहानी झाली नाही. ते पण नुकसान मात्र पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. कृपया त्याची सगळ्या शासनाने दखल घ्यावी. या कुटुंबाला मदत करावी. पाथर्डी शहरात 2 बस स्थानक आहेत परंतु सर्वाधिक गर्दी असलेल्या जुन्या बस स्थानकात कोणती सुविधा नाही. सध्या उष्णतेचा पारा 40° पोहोचलेला आहे. जुन्या बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची सुविधा नाही. तसेच बस स्थानकात कायम दुर्गंधी असल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा पारा चढत असल्याचे दिसून येत आहे. जुन्या बस स्थानकाच्या प्रश्नावरून सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठीचे वाटपाचे काम तालुका प्रशासनाकडून बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील जवळ येथे 5133 मतदार असून या मतदारांना मतदार चिठ्ठ्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. 9 मे पर्यंत जामखेड तालुक्यातील जवळ येथे 5133 मतदारांना घर बसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून जवळ येथील 4 मतदार केंद्रस्तरीवर अधिकाऱ्यांची काम सुरू केले आहेत. राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील बंद टोलनाक्याजवळ एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. यात बस जळून खाक झाली आहे. प्रवासी जेवणासाठी हॉटेलवर गेले असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. देशी दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच बियर बार परमिट रूमवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदारांकडून 11,000 लाच घेणाऱ्या राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाचलुचपत विभागाने कोपरगावमध्ये पकडला आहे. खलील खुर्शीद शेख असे लाचखोर सहाय्यक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. शालेय मुलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे गाजलेल्या कोपर्डी गावात मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून नंतर नग्न करून त्याला मारहाण केली आहे. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कोपर्डी घटनेतील पीडित मुलीचे नातेवाईक आरोपीच्या यादीत आहेत. या प्रकरणी मैत्याचे वडील कांतीलाल गोपाळ शिंदे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग किती सुस्तपणे काम करतो याचे उदाहरण नगर तालुक्यातील दरेवाडे येथील रस्त्याच्या कामावरून देता येईल. असे अवघ्या 1 किलोमीटरच्या रस्त्याने काम 1.5 वर्षापासून ठेकेदारांनी रखडवले आहे. या कामाची मुदत संपली आहे, मात्र तरी बांधकाम विभाग झोपेत असून अद्याप ठेकेदारावर काहीच कारवाई झालेली दिसत नसल्याचं म्हटलं आहे. पाथर्डी तालुक्यातील देवी धामणगाव येथे बुधवारी एक जण शासकीय टँकरचे पाणी भरत असताना चाकाखाली सापडून आला, त्याचा मृत्यू झाला आहे. भरत राजेंद्र रघुनाथ काळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी टंचाईची झळ पाथर्डी तालुक्याला बसली आहे, त्यामुळे सर्वाधिक टँकर ही तालुक्यात सुरू आहेत. टँकरद्वारे दुष्काळी भागाला पाणी दिले जात आहे. कोपरगाव शहरातील उपनगरातील खडके येथे गुरुवारी 2 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या आगीच्या घटनेचा पंचनामा करून त्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना दिले आहेत. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच संपत, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.